रायगड जिल्हा रोहा तालुका येथे दिनांक 7 जानेवारी 2020 रोजी पोलीस स्टेशनतर्फे रेझिंग डे साजरा करण्यात आला. यावेळेस रोहाचे PI नामदेव बंडगर, API सुभाष माने यांच्या मुख्य उपस्थितीत मेहेंदळ हायस्कूलचे NCC व स्काउट गाईडचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना पोलीस जनतेचा मित्र कसा आहे, तसेच पोलिसांकडे असलेली अद्ययावत हत्यारे रायफल गन याविषयीची माहिती, तसेच ट्रॅफिक व कायद्याविषयीची माहिती या सर्व चिमुकल्यांना देण्यात आली. यावेळेस रोहाचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे हेही उपस्थित होते. 24 तास महाराष्ट्र फास्टसाठी सागर जैन रोहा. रोहा पोलीस स्टेशनमधून आम्हाला रेझिंग डेसाठी इथे बोलवण्यात आलेले. आम्हाला सगळे जवळून वेपन्सची माहिती देण्यात आली, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटले. आम्हाला पहिल्यांदाच आज पोलीस स्टेशन इतके जवळून बघता आले, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटले. मला खूप छान वाटलं म्हणजे पोलीस आणि बाकीची जी आपल्या संरक्षणासाठी जी खाती आहेत ते आपल्यासाठी कसं काम करतात, त्यांचं कामकाज कसं चालतं हे खूप जवळून पाहता आलं. इथे आम्हाला खूप चांगली माहिती पण त्यांनी दिली आणि असंच जर सगळ्यांना माहिती कळली तर आपल्याला त्याचा खूप फायदा होता. 2 तारखेपासून आपण आपल्या शहरामध्ये वेगवेगळ्या शाळा कॉलेजमध्ये आपण जाऊन त्या ठिकाणी रेझिंग डेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहोत. त्यामध्ये महिलांवर होणारे अत्याचार असतील, वाहतुकीचे नियम पाळणे असेल, परत वेगवेगळ्या संदर्भातलं पोलिसांची कर्तव्य काय आहेत, पोलीस कशा पद्धतीने कामकाज, पोलिसांचं कामकाज चालतं, पोलिसांना कोणीही घाबरायचं कारण नाही, पोलीस हा जनतेसाठी आहे ही भावना सर्वसामान्य जनतेमध्ये रुजण्यासाठी अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम आपल्याकडे घेतले जातात, त्यानिमित्त आजचा हा एक प्रोग्राम आहे. आज या रेझिंग डेच्या निमित्ताने आणि पोलीस डेच्या निमित्ताने मी सर्वप्रथम रोहा पोलीस ठाणे येथे सर्व कर्मचारी अधिकारी तसेच तमाम आपल्या भारतीय मातेचे जे काही आपले खरे रक्षक आहेत, आपल्या जनतेचे खरे रक्षक आहेत, हे म्हणजे पोलीस यंत्रणा आहे आणि ह्या सर्व पोलीस यंत्रणेला मी हार्दिक शुभेच्छा देतो. मला एकच सांगायचं आहे का आत्ता साहेबांनी सांगितलं का पोलिसांना घाबरण्याचं कारण नाही. पोलिसांना घाबरण्याचं कारण सुशिक्षित चांगल्या वर्तणूक करणाऱ्या लोकांना अजिबात घाबरण्याचं कारण नाही. पण जे कोण अनधिकृत काही गोष्टी करत असतील तर त्यांच्या छातीत धडकी भरावी असंच कर्तव्य रोहा पोलीस ठाण्याने करावं हे मी त्यांना विनंती करीन. आणि त्याचबरोबर आपलं जर रक्षण करायचं असेल, आपल्यावर एखादा प्रसंग आला तर पहिला आपल्याला आठवतो तर पोलीस यंत्रणा आठवतो. आज पोलीस यंत्रणेचा मान सर्वात एवढं महत्त्वाचं आहे का जो मान म्हणजे एखाद्या राजकीय मोठ्यात मोठ्या व्यक्तीला आजपर्यंत मिळालेला नाही. म्हणजे आपल्या अगदी कुठल्याही गोष्टीमध्ये तो मान मिळू शकत नाही, तो म्हणजे सिंह डोक्यावर मिरवणं.